सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे, मग तुझ्याच मुळे देहात श्वास, म विनंती माझी, विनंती माझी तुला ही पास आहे, अरे विनंती माझी तुला असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास
साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे. हे तिरंगी निशान आमचा जीवन साथी आहे. तिरंग्यासाठी सर्व आपण तिरंगा जपतोय. तिरंगा सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे. आणि या देशाने या देशाच्या संविधानाने प्रत्येक धर्मियांना आपापला धर्म जपण्याची मुभा दिलेली आहे. म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. सचिन बुवा गाताय, सचिन बुवा लिखताय. साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे. हे तिरंगी निशान आमचं जीवन साथी आहे. धर्म पंथ वेगळा तरी अतूट आमची नाती आहे. विविधतेत एकता अवधीत या भारत देशाची ख्याती आहे. सर्व जाती धर्माची हिंदू मुस्लिम शीख ईसाई अनेक धर्मांची लोक या भारतामध्ये सुखात समाधानाने आनंदाने वावरत आहेत. म्हणून म्हणायचं आहे मला लक्ष असा. कुणी अल्ला पूजा, कुणी अल्ला पूजा, राम लल्ला पूजा. स्तवन आहे माझी, स्तवन आहे माझी. गेल्या वर्षी या ठिकाणी कल्याणला टाकलेली आहे. मला त्या विषयात बोलायचा नवीन विषय तुमच्यासाठी. कुणी अल्ला पूजा, राम लल्ला पूजा, कुणी येशू पूजा, कुणी नानक पूजा, कुणालाच नाही ते बंधन. सर्व धर्मियांना संविधानाने वाद केले आहे आपापला धर्म सांभाळायचा. पण कुणी अल्ला पूजा, राम लल्ला पूजा, कुणी येशू पूजा, कुणी नानक पूजा, अहो कुणालाच नाही ते बंधन, कुणालाच नाही ते बंधन. पणया पणया भारत भूमीला माझ्या, पणया भारत भूमीला माझ्या, माझ्या घराबला गेलं बंधन.
भूमीला माझ्या, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन। आपण सारी तिचीच लेकरे, रक्षण करून ठाई ठाई आधी मायेत श्रेष्ठ करतोय सवनामध्ये तुषार बुवा लक्ष असू द्या। आपण सारी तिचीच लेकरे, रक्षण करून ठाई ठाई जशी पेनाला साथ देते त्या पेनातील शाही, आणि खरंच सांगतो सचिन शाहीरा ही भारत माता आहे तुमची आमची आपल्या सर्वांची आई, आपल्या सर्वांची आई म्हणायचं आहे का। भारत भूमी ही महान, माझी भारत भूमी ही महान, इतिहासाचे बोले पार, बांधव जरी माझा सेनेमध्ये असला भारत माता की जय म्हणावंच लागतं। बोला भारत माता की श्री गजानन गाव देवी बोल शक्ती अखंड सदा बाल घराण्याचा गुरु
परशुराम भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द वाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज बजरंग गणपती बाप्पा तुमच्यापर्यंत पोहोचला गणात बनायचं आहे काय लक्ष असू द्या गणामध्ये लक्ष असू द्या बऱ्याच लोकांची नावं घेतली नाही बरीचशी मंडळी दिसतात गण सादर करायचा आहे म्हणायचं आहे काय लक्ष असा तुझा व्यास देवा तुझं ध्यान मन तुझा व्यास देवा तुझं ध्यान मन लगत नाही पाहता नाही तुझा ध्यास देवा तुझं ध्यान मनी लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवाची गणपतीपेक्षा सुंदर देव मी पाहिला नाही मला तरी आवडतो बाबा सगळ्यात देखणी मूर्ती गणरायाची म्हणून म्हणायचं आहे लक्ष असावं विनायका विनायका श्री विनायका अरे विना श्री विनायक म्हणायचं आहे का या ठिकाणी हा सुंदरचा आवाज मित्रांनो खरोखर आता मजा आली राजाला आणि त्यांचं सुद्धा मामोले करायला पाहिजे हा सुंदरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत या ठिकाणी दापोली तालुक्याचे असोंड गावचे सुपुत्र राजादा पडाळ यांना सुद्धा मानसा मुजरा बरीचशी मंडळी मी पोरांची पण नावं कारण वेळ्याअभावी नाही घेतली मुद्दा मग सगळ्यांना माहिती आहे पेडम गरज वाजवणार आणि अपूर्व किंवा शुभम मग तरी साथीला असणार सगळी मंडळी तीच आहे राजादा खरं सांगतो राजादा आणि म्हणून मी कोणाची नावं घेत नाही तेवढा वेळ नाही म्हणायचं आहे काय अरे विनायका श्री विनायका तू देव माझा तू देव माझा कन्नवाळू सखा तू देव माझा कन्नवाळू सखा हे गणा Oh,
सेनापती नाही राग नसा लोभ असा आणि म्हणून म्हणायचं काय गवळण आज वेगळा विषय नवीन विषय देतोय ना आवर्जून भुवांचा नाम उल्लेख टाळला त्यांना सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र ज्यांचा मी माझा आजचा सामना आहे सुरेश भाऊ राऊत यांना सुद्धा मनाचा मुजरा करतो
मुद्दामून वेळेच्या अभावी त्यांना बोलवलं नाही. विषयही त्यांना मी गेल्या वर्षी निश्चितपणे दिलेला आहे आणि माझा विषय मी अनेक त्यांनाच नव्हे तर त्यांच्या घराण्यातील नव्हे तर या कोकणातील अनेक शायरांकडे आपला विषय तो एकच होतो. त्यामुळे मी त्यांना बोलवलं नाही. बुवांनी जरी बदलला असेल विषय तर निश्चितपणे त्यांनी त्यांची लेखी प्रत द्यायची आहे आणि माझा विषय तोच आहे. माझी गवळण झाल्यावर मी सांगतो म्हणायचं काय गवळणी म्हणायचं काय लक्ष असू द्या. बुवांचं नाव आहे सुरेश, रमेश आणि सुरेश. ही ऍडव्हर्टाईज माहिती आहे ना, रमेश आणि सुरेश. असं सुरेश राऊत बुवा जोडीला आहेत. त्यांना महाराजचा मुजरा करतो आणि म्हणायचे आहे गवळण म्हणायचं काय लक्ष असू. आवाज येतोय व्यवस्थित, दोन्ही गाणी समजली, शब्द निशब्द ऐकायला आले, भाकरी बिकरी खाऊन आलो का ना, या नाश्ता बिष्टा करून जरा बोला जोरात बघू द्या. नाही येतोय, अर्ध म्हणतात येतो, 50% म्हणतात येतो. आवाज शब्द कळायला पाहिजे, महत्वाचा विषय तो आहे. गवळण आहे का म्हणायचं आहे का राधा म्हणते कृष्णाला, राधाच म्हणणार होता कृष्णाला. मी राधा बुवा कृष्ण बुवा नाही, त्यांनी फक्त कृष्णाची बाजू मांडायची आहे, मी सुद्धा राधेची मांडते म्हणायचं आहे. तुझ्या प्रेमाची भूक कधीच शमणार नाही कृष्णा, तुझ्या तुझ्या प्रेमाची भूक अरे कृष्णा कधी शमणार नाही, तुझ्या या रास क्रीडेत कधीच मी कायम गडवणार नाही. अरे पण तेवढ्या पुरतेच रास क्रीडा आयुष्यभर राधा म्हणते. तुझ्या प्रेमाची भूक कधी शमणार नाही, तुझ्या या रास क्रीडेला मी कायमची रमणार नाही. आणि तू कितीही केलंस प्रेमाचं नाटक तरी गाणार, या जन्मा या राधेशी तुझं सुख कधी जुळणार. नाही जुळलं ते कृष्णानं काय राधेशी लग्न केलं नाही, पण वचन घेतलं की राधे या जन्मामध्ये जरी मी तुझा झालो नसतो तरी जन्मजन्मांतरी ही दुनिया हे जग माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव लावलं जाईल म्हणून राधा कृष्णाचं मंदिर असं आपण म्हणतो. कृष्ण राधेचं मंदिर आहे असं कधीच म्हणत. पॉइंट टू बी नोटेड मिलावर म्हणायचं काय गवळण. चारला लाव तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ बघून दुश्मन पुढचं सगळं माहिती आहे. मुद्दाम चांगले म्हणजे बरीचशी वयस्कर मंडळी बाबा सुद्धा बसले आमचे, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. शब्द शब्दावर तू प्रेमाचं चढलंय भूत वाजवा पहिला ओळ तुला प्रेमाचं चढलंय भूत मला चांगलं आहे माहित, तुला प्रेमाचं चढलंय भूत मला चांगलं आहे माहित, पण मी नाही त्याला सहमत तुझ्या पुढे हे मांडते मत. राधा मी नाही त्याला सहमत तुझ्या पुढे हे मांडते मत म्हणायचं आहे काय बघा. तुला प्रेमाचं चढलंय भूत मला चांगलं आहे माहित, मी नाही त्याला सहमत तुझ्या पुढे हे मांडते मत. आपलं जमणार नाही सुत या जा जा आपलं जमणार नाही सुत कालय उतो कृष्णा का मस्ती लाई शब्दांची किमिया आहे. मी काही जादूगार नाही, मी सप्तसुरांचा बादशहा पण नाही, पण शब्दांचा खेळ आहे म्हणून म्हणतोय. यांचं नाव आहे अण्णा आहे म्हणून मी म्हणत नाही. का आलाय र उत कृष्णाला राधा म्हणजे का कृष्णा मस्ती करतोय आपलं काय सुख जमणार नाही म्हणून म्हणायचं आहे. शब्दावर लक्ष द्या चलो. या
बोली आहे, शब्दांची किल्ली आहे, मराठी भाषा आहे, बळवावी तशी वळते, पळवावी तशी वळते, पळते म्हणायचं काय विश्लेषण करतील किंवा उत्तर मला देतील. कृष्ण आपल्या पदामध्ये जो गद्यामध्ये आहे तो पद्यामध्ये गद्याला द्यायचा असतो. ह्या गद्याला दिलेला आहे मागच्या वर्षी गद्याला पद्यामध्ये. आता मी तो विषय मांडलेला आहे माझा म्हणायचा आहे काय लक्षात असू द्या. गोवांना विचारलंय मी चार वेद, चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत चालत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. बोला तुम्ही चालत चालत या ल लसदिता नाही ल बाळातला आहे. चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फुल पाहिलं. त्या फुलाला तीन पाकळ्या, त्या तीन पाकळ्यांची नाव काय असं शायरांना विचारलं. येणारच नव्हे कोकणातल्या मट्टभर अगदी बादशे यक्के जे आहेत ना त्यांना सगळ्यांना विचारलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो प्रयत्न करा म्हणायचं आहे काय कालीचार जिंदगी जिंदगी इम्तिहान बघा बघा बघा. आजचा विषय आजचा दिवस आहे सातेवाडीने या युवा बॉईज क्रिकेट संघ यांच्या सगळ्या मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम व्हायचा आहे म्हणून. पण सामना आहे, सामना आहे म्हणायचं आहे काय मबुआ सामना खेळूया सामना. बॅटरी उतरली हा आपली ना आपण चार्ज सामना सन्माननीय ज्यांचे व्हिडिओ मित्रांनो आम्ही आजपर्यंत युट्यूब वर पाहत होतो ज्यांचा दरारा आणि गोर गरिबांसाठी मित्रांनो धावून गेला. मी मित्रांनो खरोखर या माणसाचा खूप फॅन आहे. मी पहिल्यांदा दादांना फेस टू फेस पाहणार आहे. अजूनपर्यंत व्हिडिओतच पाहत आलो. श्री नितीन दादा नांदगावकर शिवसेना उपनेते जोरदार टाळ्या मित्रांनो त्यांच्यासाठी होऊन जाऊया. म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे काय अव्वा सामना खेळूया
हवा जातीचा तुकाराम म्हणे तुकाराम महाराजांची भाषा आहे माझी ना तुकाराम म्हणे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे का जे नका ते नो कुणाच की काम नाही म्हणायचं आहे का औ सामना खेळूया सामना हवा जातीचा गबाळ्याचे नाही कामना सामना खेळूया सामना सामना पाकड्या होतयाला सांग त्यांची नाव विषय पूर्ण लिहिला आहे जो तुम्हाला मी सांगितला आता वेळेचं बंधन आहे निश्चितपणे वेळेचं बंधन आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती आहे आवर्जून माझी दुसरी फेरी बघून जा निश्चितपणे या रसिक माई बापांना सुद्धा माझं या ठिकाणी सांगणं आहे दुसरी फेरी बघून जा निश्चितपणे काहीतरी चांगलं देऊन जाईल 2 दिवसापूर्वी वट पौर्णिमा झालेली आहे एक चांगला विषय आणलाय 2-3 विषय मुलांसाठी चांगले आणलेले आहेत फक्त ऐकून जा एवढी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो पहिली फेरी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र